hello friends today we are going to learn a new chapter from standard 6th 1.4 a letter from hingoli friends actually a letter writing system is very old because in those days there were lack of communication system so a letter writing was very clear system about that time today we are going to learn a letter from hingoli in this letter we are going to learn how that boy convey his message to his relatives so first of all i am going to read this letter you have to pay attention you have to pay attention towards new words also also you have to observe how that letter has written okay so i am going to start reading you have to pay attention okay are you ready okay after that reading i will try to explain the meaning of that later in marathi also so pay attention hingoli 9th june 2015 my dear sanju mama i have reached hingoli how wonderful were the days we spent at sagroli unforgettable moments this summer vacation has added so many colorful memories to my life sanju mama i really miss sagroli at sagroli i enjoyed swimming in the manjara river playing with tejas and avdhut on its banks and going on long walks through the Balaghat hills. Riding a buffalo on the way back home, I felt like the king of Sagroli. That lunch, wow, Amras with Kurdai, Papya and Kandabhaji. Miramami is a great cook, a master chef. Aji's Srikandavadi is incomparable. How I enjoyed reading the bound volumes of Kishore, Champak and Kumar in Kaka Azoba's library. I am looking forward to make visit to Sagrodi next year give my regards to ajji Azoba, rajumama shaila mami mira mami and love and best wishes to tejas and avdhut yours lovingly raman p.s i am sending two postal stamps for tejas and a matchbox cover for avdhut for their कलेक्शन्स मित्रांनो तसं पाहिलं तर पत्रलेखन हा तसा जुनाच विषय आहे हल्ली सध्या या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपण पत्रलेखन सध्या फारसं केलं जात नाही कारण आपण मेसेज देण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी आपण सहजच मोबाईलचा व्हॉट्सअपचा वापर करतो त्यामुळे आपण जास्त करून पत्रलेखनाच्या फंदामध्ये पडताना दिसत नाही तरीसुद्धा एक पत्रलेखन ही एक कला होती ती एक कला आहे आणि त्या पत्रातून आप व्यक्तीची अभ अभिव्यक्ती होत असते की व्यक्तीला काय वाटतं काय अनुभव त्यांनी घेतला याविषयीचं जेव्हा लेखन करून दुसऱ्यांना कळवायचं असतं त्यासाठी पत्रलेखन हे एक सुंदर माध्यम एकेकाळी वापरलं जायचं आता हे जे पत्र आहे या पत्रामध्ये आपण ठराविक मुद्दे पाहणार आहोत या ठिकाणी सुरुवातीला जर पाहिलं तर या ठिकाणी सॉरी वन मिनिट आ, या ठिकाणी उजव्या हाताला जर पाहिलं तर या ठिकाणी तारखेचा उल्लेख केलेला आहे आणि ते पत्र कोणत्या ठिकाणाहून लिहिलं आहे त्याचा उल्लेख केलेला दिसतो तर हे पत्र हिंगोलीहून लिहिलं आहे आणि हे नऊ जून दोन हजार पंधराला हे पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर इकडे या डाव्या हाताला या ठिकाणी माय डिअर मामा तर ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे माय डिअर संजू मामा संजू मामाला हे पत्र पाठवलेलं आहे आता आपण हळूहळू पुढे पुढे जाऊ या पत्रामध्ये पहिला पॅसेज जो आहे तो पॅसेज प्रस्ताविक स्वरूपाचा असतो की त्या ठिकाणी इंट्रोडक्शन केलं आहे की त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे त्याचं थोडक्यात या ठिकाणी पहा आय हॅव रिच्ड हिंगोली मी हिंगोलीला पोहोचलो म्हणजे पोहोचल्याची बातमी त्यांना परत ज्या गावाहून निघाला त्या गावाला कळवायचे आहे त्या त्या ठिकाणच्या नातेवाईकांना ते कळवायचं आहे म्हणून त्यांनी सांगितले की आय हॅव रिच्ड हिंगोली हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोळी आता सागरोळी नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हे, हे सागरोळी नावाचं गाव आहे मांजरा रिव्हर जी आहे नदी त्या नदीच्या कडेला बसलेलं सागरोळी नावाचं गाव आहे आणि त्या गावातले काही ते मामाचं गाव आहे म्हणून मामाच्या गावी आपण सर्वजण गेलेलो असतो त्या ठिकाणी मामाच्या गावी आपण मजा केलेली असते गंमत केलेली असते ही सगळी गंमत त्यांनी पत्राद्वारे कळवलेली आहे अनफर्गेटेबल मोमेंट्स अनफर्गेटेबल म्हणजे न विसरता येण्याजोगे हो असे क्षण त्या ठिकाणी घालवले पत्राचा लेखक कोण आहे तर रमण आहे रमनने हे पत्र पाठवलेलं आहे धीस समर व्हेकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ किती सुंदर वाक्य तयार केले पहा माझ्या जीवनामध्ये ह्या समर व्हेकेशनने काय केलेले आहेत वेगवेगळे रंग रंगाच्या आठवणी रंगीबेरंगी आठवणी माझ्या जीवनामध्ये भरायचं काम केलेलं आहे संजू मामा आय रिअली मिस सागरोळी हे वाक्य पहा संजू मामा आय रिअली really मिस सागरोळी खरोखर मला सागरोळीचं खूपदा आठवण होते त्यानंतर पुढे जाऊया आपण दुसरा परिचय ॲट सागरोळी सॉरी हां ॲट सागरोळी इथे कॉम दिलेलं आहे तर मित्रांनो वाचन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची की प्रत्येक पाठामध्ये जेव्हा स्वल्पविराम दिलेला असतो पूर्णविराम दिलेला असतो उद्गार वाचक चिन्ह दिलेलं असतं तर ती चिन्ह का दिलेली आहेत त्यांचा काहीतरी वापर करायचा असतो म्हणून आपण नेहमी वाचताना काय करायचं आहे त्या ठिकाणी स्वल्पविराम असेल तर थोडं थांबायचं आहे पूर्णविराम असेल तर थोडा क्षणभर तिथे थांबायचे आणि नंतर पुढचं वाक्य वाचायला सुरुवात करायची मग तुमचं काय होईल तुमचं आकलन व्हायला तुम्हाला मदत होईल त्या गोष्टीची आता पहा मी हा परिच्छेद वाचतो ॲट सागरोळी आय एन्जॉईड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोइंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स इथे काय सांगतो रमन की ॲट सागरोळी सागरोळीला मी काय पोहण्याची मजा घेतली आय एन्जॉईड स्विमिंग इन द मांजरा रिवर मांजरा रिव्हरमध्ये मी पोहण्याची मजा घेतली आणखी काय प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत त्याच्या मामाची मुलं असतील हे तेजस आणि अवधूत त्यांच्याबरोबर खेळला कुठे बँक्स त्या मांजरा रिव्हरच्या कडेला बँक्स म्हणजे काठ त्या काठावर आम्ही खेळलो अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स बालाघाटचे जे टेकड्या जे आहेत त्या टेकड्यांच्यामध्ये लांब लांब फिरायला चालायला हे गेलेले होते रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोळी म्हणजे त्या ठिकाणी रायडिंग पण केली कशावर म्हशीवर बसून आणि घरी येताना मग ते कसं वाटलं त्या रमनला तर रमन म्हणतो की मला असं वाटायचं जणू काय मी सागरोळीचा राजा झालो आहे आणि सागरोळीचा राजाच सागरोळीमध्ये परत येतो आहे अशी एक त्याला त्याच्या मनातून त्याला वाटायचं की आपण राजे झालो आहोत आणि म्हशीवर बसून आपण पर पुन्हा येत आहोत ठीक आहे आपण पुढचा परिच्छेद पाहूयात आता पहा आणखी रमनला काय आठवतं आहे पहा दॅट लंच वाव इथे उद्गारवाचक एक्सक्लेमेशन एक्स्क्लेमेशन मार्कचा वापर केला आहे म्हणून आपण वाचतानासुद्धा त्या पद्धतीने वाचलं पाहिजे दॅट लंच वाव आमरस विथ कुरडई आता आमरस आणि कुरडई हे शब्द आपले मराठी शब्द आहेत परंतु तेसुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये रायटिंग स्पेलिंग तयार करून तुम्ही ते वापरू शकता हेच या पत्रातून आपल्याला शिकायचं आहे की आपली मराठी भाषा आपण त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा वापरू शकतो फक्त ते प्रॉपर नाऊन्स आहेत बा आमरस विथ कुरडई कारण याला इंग्लिशमध्ये सबस्टिट्यूट वर्ड्स सापडणार नाहीत कदाचित आणि म्हणून ते शब्द मराठीतले काही शब्द जसेच्या तसे इंग्रजीमध्ये वापरलेले आहेत आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदाभजी पापड्या खाल्ल्या कांदा भजी खाल्ली आमरस घेतला कशाबरोबर बरोबर पुढे काय म्हणतात म्हणतोय पहा रमण मन? तो म्हणतो मीरा मामी इज अ ग्रेट कुक मीरा मामीचं कौतुक करतोय तो मेरा मामी इज अ ग्रेट कुक अ मास्टर शेफ तुम्हाला माहिती आहे की अन्नपदार्थ तयार करतात हॉटेलमध्ये त्यांना शेफ हा शब्द वापरतो सी एच ई -E एफ पुढे आजीज श्रीखंड वडी इज इनकम्परेबल आजीची जी श्रीखंड वडी तिने तयार केली होती ती खरोखर इनकम्परेबल आहे तिची तुलना दुसऱ्या कोणत्याही वडीबरोबर होणार नाही म्हणून तिथे शब्द वापरला आहे इनकम्परेबल ॲडजेक्टिव्ह आहे ना विशेषण आहे इनकम्परेबल पुढे वाक्य पहा हाऊ आय एन्जॉईड रीडिंग द बाऊंडस सॉरी हाऊ आय एन्जॉईड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर म्हणजे किशोरमधल्या गमती जम जमती चंपक आता आम्ही लहान होतो ना त्यावेळेस किशोर किशोर आत्ता पण येत आहे मासिक परंतु चंपक कुमार अशा प्रकारची लहान मुलांसाठीची ही विशेष पुस्तकं असायची त्यामध्ये गोष्टी मनोरंजक कथा त्यानंतर सामान्य ज्ञान या गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख केलेला असायचा आणि वाचायला खूप गंमत यायची ती तर इथे रमन म्हणतो की मला हे एवढं मोठं मिळालं कुठे मिळालं वाचायला तर काका आजोबाच लायब्ररी काका आजोबा आहेत तिथे आणि त्यांची लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये ही सारी पुस्तकं रमनला वाचायला मिळाली आय आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोळी नेक्स्ट इयर आय एम लुकिंग फॉरवर्ड म्हणजे काय तर मला अशी आशा आहे की मी पुढच्या वर्षीसुद्धा सागरोळीला भेट देईल मला अशी आशा आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड धिस इज अ फ्रेज लुकिंग फॉरवर्ड अँड ऑलवेज धिस फ्रेज इज यूज्ड इन रायटिंग ऑर इन स्पीकिंग so that you have to make practice of uh, using this phrase clearly uh, you if you are making different sentences then you can get practice of making these types of sentences so that you have to learn these types of phrases okay uh, तुम्ही अशा फ्रेजेसचा समस्त एक uh, साधारण कलेक्शन करू शकता आणि त्या फ्रेजेस वापरण्याची सवय लावून घ्यायची uh, गिव माय रिगार्ड्स टू अजी गिव माय रिगार्ड्स म्हणजे काय तर आजीला आज माझ्या शुभेच्छा द्या आता हे शेवट करतो आहे ना पत्राचा म्हणून शेवटी त्या सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे मामाच्या गावी कोण कोण आहे त्यांचा उल्लेख केला आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत लहान मुलांना देताना काय करायचं आहे उल्लेख लव अँड बेस्ट विशेष याचा उल्लेख करायचा आहे आणि टू तेजस अँड अवधूत या दोघांना त्यांनी पाठवलं आहे त्यानंतर आपण इथे पाहता पुढे जाऊयात खाली आ, या ठिकाणी उजव्या बाजूला काय लिहिलं आहे यवर्स लव्हिंग ली म्हणजे तुमचा प्रेमळ थोडक्यात आपण मराठीमध्ये लिहितो तुमचा प्रेमळ आणि खाली रमन त्याचं नाव लिहिलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पत्राचा शेवट केला त्यांनी आता पत्राचा शेवट केल्यानंतर खाली इथे पी असा उल्लेख आहे पी डॉट एस डॉट तर पी एस हा एक लॅटिन एक कॉन्सेप्ट आहे लॅटिन वर्ड आहे तो असा आहे की पोस्ट स्क्रिप्टम पोस्ट स्क्रिप्टम हे एक मिनिट मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो इथे पी एस दिसते ना तर पी एस म्हणजे काय तर पोस्ट स्क्रिप्टम म्हणजे काय असतं की इथे इथे जर पाहिलं की इथे त्याने सही केली त्याची युवर्स लव्हिंगली आणि इथे पत्र संपलं आणि पत्र संपल्यानंतर त्याला काहीतरी आठवलं हां म्हणजे रिटर्न आफ्टर आ, तर त्या ठिकाणी पत्र लिहून झाल्यानंतर त्याला आठवलं हो म्हणून त्याने तिथे पी एस पी एस म्हणजे स्क्रिप्ट असं त्याचं हे ॲब्रिवेशन आहे पी एस आणि त्याचा लॉंग फॉर्म काय होतो पोस्ट स्क्रिप्ट हे पत्र लिहून झाल्यानंतर त्याला एक विचार सुचला तो विचार त्या ठिकाणी लिहायचा आहे आपल्या मराठीमध्ये जर पत्र लिहायचं असेल तर आपण इथे लिहितो ता क कलम तसं इंग्लिशमध्ये काय लिहितात पी एस आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस मी तेजससाठी काय करत आहे फॉर तेजस तेजससाठी मी दोन पोस्टाची तिकीट पाठवत आहे अँड अ मॅचबॉक्स कव्हर आपण ज्या काडेपेट्या वापरतो ना त्याचा कव्हर आहे तो अवधूतसाठी पाठवत आहे का बरं तर अवधूत आणि काय तेजस हे दोघेजण काय करत आहेत या गोष्टींचा संग्रह करत आहेत कलेक्शन करत आहे आणि त्यांच्या कलेक्शनला आणखी गती मिळावी त्यांचा कलेक्शन आणखी समृद्ध व्हावं म्हणून रमनने काय केलेलं आहे पोस्टाची दोन तिकीटं आणि मॅचबॉक्सचा कव्हर त्यांना पाठवलेला आहे तर या ठिकाणी आपलं हे पत्र संपलेलं आहे मला अशी आशा आहे की आपण सर्वांना पत्र हे समजलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा काय करायचं आहे मला एक पत्र पाठवायचं आहे की आता लॉकडाऊन चालू आहे आपण सगळे घरी आहोत परंतु घरी राहून आपण काही निवळच वेळ घालवतो का नाही काही ना काही काम करत असतो काही ना काही शिकत असतो तर असं छोटंसं एक पत्र पाठवा मला इथे मग तुमच्या गावाचं नाव लिहा एक मिनिट या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव लिहा तारखेचा उल्लेख करा डिअर टीचर माय डिअर टीचर असा जरी उल्लेख केला इथे तरी चालेल त्यानंतर तुम्ही कशी सुट्टी घालवत आहात एक तीन परिच्छेद मला साधारण चार पाच चार चार ओळींचे तीन परिच्छेद लिहून तुम्ही मला पत्र पाठवायचं आहे या ठिकाणी थोडंसं पत्राच्या खाली जे आपण इथे प्रश्न पॉईंटर्स दिलेत त्यांच्याविषयी चर्चा करू आणि मग थांबूयात या ठिकाणी पहा प्रश प्रश्न दिलेला आहे की आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स पहिला क्वेश्चन आहे वेअर डज रमन लीव्ह रमन कुठे राहत होता तुम्हाला लिहिता येईल रमन कुठे राहतो आहे ते त्याच्या गावाचं नाव दिलं रमन लिव्हज इन हिंगोली ठीक आहे वेअर डज संजू मामा लिव संजू मामा कुठे राहतो संजू मामाला चं गाव कोणतं आहे सागरोळी तर तुम्ही ते लिहायचं आहे त्यानंतर सी क्वेश्चन काय सांगतो नेम द रिव्हर इन सागरोळी सागरोळीमध्ये जी रिव्हर आहे तिचं नाव तुम्ही लिहायचं त्यानंतर डी क्वेश्चन पहा हू हॅज अ लायब्ररी कोणाच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं मिळाली त्याला रमनला ते त्याचा उल्लेख करायचा उत्तर लिहिताना त्यानंतर इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्स ॲट सागरोळी व्हॉट नेम्स वूड ही राईट तर समजा रमनने त्याच्या नातेवाईकांची नावं लिहिली तर तो त्या यादीमध्ये कोणती कोणती नावं लिहील ती नावं सर्व तुम्ही लिहून काढायची आहेत ठीक आहे राहिलेली प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण पत्र शिकलो आहे तर तुम्ही आता प्रथ सर्वप्रथम पत्र एकदा वाचा आणि नंतर पत्र संपूर्ण पत्र एकदा लिहून काढा आणि नंतर त्याच्या खाली जे प्रश्न दिलेत पाच प्रश्न आहेत त्या पाचही प्रश्नांची उत्तरे लिहा आणि मला तुमचा तयार केलेला होमवर्क जो आहे तो मला सेंड करा ठीक आहे थँक्यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ थँक्यू